अमरावती वलगाव रेल्वे पुलावर जीवघेणे खड्डे. अपघाताला आमंत्रण देतात जीवघेणे खड्डे. अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील रेल्वे पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. 1 ते 1.5 फुटापर्यंत हे खड्डे पडले असून पुलाच्या आतील लोखंडी सलाका देखील उघड्या पडल्या आहेत. याच पुलावरून अनेक दुचाकी चालक व चारचाकी चालक दर्यापूर अंजनगाव सुरजी परतवाडा धारणी चिखलदरा चांदूर बाजार या तालुक्यात प्रवास करत असतात. खड्ड्यांमुळे पुलावर मोठा अपघात होऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. याच खड्ड्यांमुळे वलगाव पोलीस स्टेशन येथील 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. पुलाच्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग रेल्वे विभाग याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. सामान्य नागरिकांचा जीव गेल्यावर हे खड्डे बुजणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मी प्रवासी आहो. गेल्या 15 ते 20 दिवसापासून सतत पाणी चालू आहे आणि 1-1 किलोमीटरचे खड्डे या वलगाव रोडच्या ब्रांचावर आहे आणि भरपूर प्रमाणात लोक इथे त्या पाणी साचल्यामुळे लक्ष राहत नाही. लोक त्या खड्ड्यातून गाडी नेतात आणि पडतात. अशा वेळेस कमसेकम 10 ते 15 ॲक्सिडंट इथे झालेले आहेत. सध्या हल्ली परवाच्या दिवशी 2 दिवसाअगोदर नया अकोल्याचे लुंगे पाटील हे सुद्धा पडले होते त्यांच्या मिसेसला घेऊन. त्यांना मी उचलत होता आणि त्यांना गाडीत बसवलं आणि औषधोपचाराकरिता दवाखान्यात पाठवण्यात आले. अशाच पद्धतीनं भरपूर या उडानपुलावर खड्डे आहे. त्याच्यामुळे जीवितहानीसुद्धा होऊ शकते. प्रशासन ही जीवितहानी झाल्यानंतरच जागे होते यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मला असं वाटते प्रशासनाला कधी जाग येईल की अशा परिस्थितीमध्ये 1.5 फुटाचे गड्डे या उडानपुलावर आहे, 1 फुटाचे गड्डे आहे आणि ते 1 साइड 2 व्हीलरच्या रोडनी आहे. ज्यांनी सर्वात जास्त साधारण व्यक्ती जो गरीबातला गरीब आहे, जो कामगार आहे, तो डबल सीट किंवा सिंगल सीट जातो अशा वेळेस तो पडतो आणि मागून येणारी गाडी हे त्याला ठोकून देते. म्हणजे हे किती सहन करायचं. साधारण आपले जे लोक आहे हे याला बळी पडतात. आणि अशा परिस्थितीत जर प्रशासन झोपलं असेल, हायवे रोड आहे अमरावती परतवाडा दर्यापूर चांदूर बाजार निघणारा रोड आहे हा, अशा परिस्थितीमध्ये जर या उडानपुलाची अशी अवस्था आहे तर पुढे चालून काय होणार आहे याचं कुठंतरी जाग आला पाहिजे. त्वरित हे खड्डे बुजवले गेले पाहिजे आणि उडानपुलावर जर असा ॲक्सिडंट किंवा कोणी पडलं तर कोणीही ब्रेक मारत नाही, डायरेक्ट अंगावर गाडी घेऊन येते. अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो. मी एक प्रवासी आहो, खड्ड्यातून जातो. माझी गाडी पण 2 पडली आणि त्यासाठी मला असं वाटते की याला प्रशासनच जिम्मेदार आहे. सामान्य नागरिकांचं ऐकणारं कोणी नाही आहे आणि मोठे मोठे नेतेसुद्धा आपापल्या कामात लागलेले आहेत. हे सामान्य नागरिकांचं काम आहे पण याच्याकडे पण दुर्लक्ष होत आहे.